नमस्कार, छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रकार आणि ज्वलज्वलन तेजस संभाजी राजा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉक्टर सदाशिव शिवदे यांची घेतलेली ही प्रगट मुलाखत. ही मुलाखत घेतेसमय कधीही असं वाटलं नव्हतं की डॉक्टर शिवदेंची, ज्यांना आम्ही शिवदे सर म्हणतो, सरांची ही शेवटची मुलाखत असेल. परंतु काही काळापासून आजाराशी सामना करत असलेले डॉक्टर शिवदे आज दिनांक 7 एप्रिल रोजी आपल्या सर्वांची साथ सोडून देवाघरी गेले. आपण सरांचे विचार ऐकूया. सरांची ही मुलाखत मी स्वतः त्यांच्या घरी घेतलेली. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्रकार डॉक्टर सदाशिव शिवदे. सर नमस्कार, मराठा हिस्ट्री चॅनलवरती आपले स्वागत. चरित्र लिहिताना, इतिहासाचा अभ्यास करताना किंवा आपल्या चरित्रासाठी चरित्र नायक निवडताना आपण संभाजी महाराजांवरती चरित्र लिहावं अशी तुमच्या मनातून इच्छा कधी निर्माण झाली? मुळात संभाजी राजांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदरभाव आणि प्रेम हे लहानपणापासून होतंच. कारण लहानपणी मी ज्या 4थीच्या पुस्तकामध्ये इतिहास शिकला त्याच्यामध्ये संभाजी राजांना औरंगजेबाने क्रूरपणे मारलं हा उल्लेख वाचताना किंवा शिक्षक शिकवताना तो जरा मला विशेष वाटत असे. आणि दुसरी गोष्ट, माझं नाव टोपण नाव संभाजीचं आहे, हाही त्यातला एक भाग आहे. मला गावामध्ये संभाजी, शंभूराजे, शंभू अशा नावानं ओळखतात. दुसरी गोष्ट अशी की मी जेव्हा माझ्या व्यवसायामध्ये, पशुवैद्यकीय व्यवसायामध्ये, शासकीय नोकरीमध्ये असताना एकदा मी एका गावाला व्हिजिटला गेलो, एक गाय आजारी होती म्हणून. तर त्या ठिकाणी जत्रा होती त्या दिवशी, त्या गावची पहिल्या दिवशी जत्रा असते आणि दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी छबीन असतो जत्रेचा आणि दुसऱ्या दिवशी जत्रेत कुस्त्याचा फड आणि तमाशाचा फड असतो. तर सकाळची वेळ होती, 9 साडे 9 वाजलेले होते. मी त्या गाईला, त्या माझ्या पेशंटच्या गाईला उपचार केले आणि माघारी फिरत असताना बघतो त्या देवळाजवळ पाराखाली तमाशाचा फड उभा राहिलेला होता आणि कानावर संभाजी संभाजी येत होतं, संभाजी महाराज वगैरे असं. म्हणून मी थांबलो, मोटरसायकल थांबवली, तिथं पाय टेकले आणि बसून असं ऐकत उभं राहिलो. तर तो संभा धर्मवीर संभाजी असा वग चाललेला होता त्याचा. वग म्हणजे ह्याची स्टोरी, नाट्य. तर ते चालू असताना ऐकत ऐकायला बरं वाटायला लागलं आधी सुरुवातीला. आणि नंतर एक सीन असा त्याचा होता की संभाजीराजांच्या मांडीवर एक बाई बसलेली आहे. ते ऐकल्यानंतर मला ते बरं वाटलं नाही. ते मी पटकन गाडी स्टार्ट केली आणि निघालो. तर त्या गावाहून मुख्य रस्त्याला मिळायला जायला मध्ये नदी आहे, कुडाळी नदी. त्या नदीवरच्या पुलावर आल्यावर मला असं वाटलं की माघारी फिरावं आणि त्याला विचारावं, जाब हे तू असलं काय घाणेरड एका राजाबद्दल तू दाखवतोयस, कुठं आहे, कुठं लिहिलेलं आहे. म्हणून माघारी फिरलो. माघारी फिरलो तोपर्यंत त्यांचा तो वगाचं काम सगळं पूर्ण झालेलं होतं आणि सामान सुमानाची आवरावरी चाललेली होती. तर मी गेलो आणि म्हटलं ह्याच्यातलं संभाजीचं काम करणार कोण आहे. तो तिथला दुसरा एक माणूस होता त्यांचा, त्याला सेवकाला विचारलं. तो म्हटलं, हे काय साहेब हे आहेत. तो म्हटलं, का रे, तू तमा तू मुख्य मालक आहेस का तमाशा? हो म्हटलं, मी मालक आहे. संभाजी वग तू लावला होता असा आज, धर्म संभाजी. अरे संभाजी महाराजांच्याबद्दल काय कहाणीकडे तू दाखवतोस? आणि मला तो राग आवरला, मी त्याला थोबाडीत मारली. मूर्खा म्हणला, तुला काय माहिती आहे का इतिहास? म्हणलं, साहेब आम्ही जे आम्हाला जे लोकांनी सांगितलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे तेच आम्ही दाखवतो, आमची काय चूक आहे? लोक जमा झाला. म्हणलं, डॉक्टर साहेब त्याला काय मारता आहोत, एक गरीब माणूस. माघारी फिरलो, नदीवरून माघारी जाताना पुलावरून माझ्या डोक्यात म्हटलं, आता संभाजीचा पण अभ्यास करायला हवा. आणि मग मी संभाजीचा अभ्यास करायचं ठरवलं. मग मी ललित संभाजी सगळा वाचला, उदाहरणार्थ छावा, त्याच्यानंतर संभाजीवरची नाटकं, विविध नाटकं जी होती त्यावेळेस, त्यात सुमारा साधारण 1963 साली रायगडला जेव्हा जागे ते नाटक आलं होतं ते पाहिलं. मग असं वाटलं की हे ललित ठीक आहे, कादंबरी आणि हे नाटक, पण आता मूळ आपल्याला संभाजीचं चरित्र जे आहे, अस्सल चरित्र,
हे कसं उपलब्ध होईल याचा विचार करत होतो. आणि मग मी कमल गोखल्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहिली होती, ते पुस्तक मागवून घेतलं मी नोकरीच्या काळामध्ये, शिवपुत्र संभाजी. हा शिवपुत्र संभाजी. आणि बेंद्र्यांचं पुस्तक योगायोग असा आला की मी भुईंच्या गावी असताना लोकांना माहीत झालं तर डॉक्टर हे संभाजीचं वाचन करतायत वगैरे. आणि मग एका माणसानं मला एक पुस्तक आणून दिलं, म्हटलं डॉक्टर साहेब हे बघा हे एक पुस्तक आमच्याकडे आहे संभाजीवरचं, संभाजी महाराजांचे चरित्र म्हणून. आणि बघतो ते बेंद्र्यांचंच पुस्तक निघालं, ते आता माझ्याकडे आहे तेच पुस्तक जे आहे ते असं शेतकऱ्याकडनं मिळालेलं आहे. मग बेंद्र्यांचा संभाजी वाचला, कमल गोखल्यांचा वाचला, नंतर मी वढूला जाऊन आलो. 1986 साली मी वढूला गेलो, वढूच्या समाधीचं दर्शन घेतलं पाहिलं. 1990 साली मी संभाजीराजे 300 वा पुण्यपद तिथलाही गेलो, त्यावेळी तो कार्यक्रम शरद पवार होते मुख्यमंत्री आणि KC पंतांच्या हस्ते तो कार्यक्रम झालेला होता, तुम्हाला आठवतो आहे. पुतळाही त्यावेळेला उभा केला होता, त्या पुतळ्याला हारबीर KC पंत घालत आहेत, हा माझ्या लक्षात पूर्ण सीन लक्षात आहे. मग मी संभाजीचं वाचन केल्यानंतर पुढं म्हटलं मग आपण संभाजी चरित्र तरी का लिहू नये, दरम्यानमध्ये थोडासा कालखंड गेला. मग मी MA मराठी केलं होतं, म्हटलं MA हिस्ट्री करूया आपण, म्हणजे इतिहासातलं मूलभूत काही गोष्टी आपल्याला समजते. मी हिस्ट्री केलं आणि रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर पुण्याला मी राहायला आलो आणि भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये बसायला लागलो. मग काही मंडळींची, बेडेकरांची, मेंदळींची, यांची सगळ्यांची ओळखी झाल्या. आणि मग ते मी त्यांना सांगितलं मी संभाजी या विषयावर मला अभ्यास करायचा आहे, पुस्तक मी लिहिन का नाही आज सांगता येत नाही, पण मला डिटेल अभ्यास करायचा. मग डिटेल अभ्यास सुरू केला. मग सही त्रैमासिक वाचणं, संभाजी महाराजांचं जे जे उपलब्ध मला होती ते सगळ्या गोष्टी मी वाचल्या, पत्र वाचली. आणि जमवाजमव मी माझ्याजवळ ग्रंथ त्यावेळेला काहीच नव्हते, कागदपत्रही काही नव्हते, मंडळात असेल तेच वाचायचो मी, त्याच्या नोट्स काढायचो आणि यायचो. मी दिवस दोन दोन तीन तीन तास बसत होतो मंडळात, सकाळी बसायचो संध्याकाळ, असं अखंड मी 4 वर्षे बसलो. मग आता मला संभाजी चरित्र लिहावं असं वाटलं. मग संभाजी महाराजांच्या बालपणापासून काय झालं होतं, यापूर्वीची जी चरित्रं आहेत ती चरित्र टॉपिक वाईज लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ कमल गोखल्यांनी लिहिलेलं हे मुघल आणि मराठे संघर्ष, पोर्तुगीज आणि मराठे संघर्ष, इंग्रज आणि मराठे संघर्ष असे टॉपिक्स पाडून लिहिलेलं होतं. सलग असं चरित्र संभाजीचं मला काही दिसलं नाही. बेंद्र्यांचंही तसंच आहे आणि कमल गोखल्यांचंही तसंच आहे. ही दोन मोठी चरित्र म्हणजे नोनाशी. मग आपण म्हटलं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असा सलग हे लिहायचा, मग त्या दृष्टीने मी माझं हे केलं, एडिट करायचं ठरवलं सगळं माझे कागदपत्र. आणि मग पत्रांचं पत्रसंग्रहातली पत्रही ती पूर्ण पत्रं मी पाहिली की ज्यानंतर आता मी पुस्तक ते पत्रांचं पुस्तक तयार केलं. ते वेगवेगळ्या म्हणजे शिवचरित्र चरित्र साहित्य खंडामध्ये किंवा राजवाडे खंडामध्ये असलेली पत्रं जी आहेत ती पत्रांची जुळवाजुळ मी त्यावेळेपासून माझ्या डोक्यात होतं ते की ही जुळवाजुळ करायची आणि वाचली सगळी मी. आणि मग जन्मापासून सुरुवात केली. मग मी प्रकरणांची आखणी थोडीशी केली त्याच्यामध्ये, पण माझं एक ठाम मत वेगळं बनलेलं होतं संभाजीविषयीचं. सुरुवातीला माझं मत अतिशय हे होतं म्हणजे भावनिक असं होतं. आणि नंतर मी जसंसं हे करायला गेलो, वैचारिक थोडीशी मला बैठक आली या विषयाची, तसतसं मग संभाजीराजांचं उभं आयुष्य, त्याच्यामधला त्यांचा 9 वर्षाचा झंझावाती हे कारकीर्द की ज्याच्यामध्ये अनेक शत्रूशी त्यांना लढावं लागलं, औरंगजेब दक्षिणेमध्ये जो उतरला तो स्वतः आणि सगळे त्याचे नामांकित सरदार, सगळे त्याचे मुलं, नातू आणि सगळे सरदार मंडळी त्याच्याजवळची वजिरापासून सगळे ती घेऊन आला. आणि मग एवढा मोठा संघर्ष करणं थोडं अवघड होतं, तरी पण 9 वर्षे काही काही वेळा संभाजीराजे झगडले आणि शेवटी पकडले गेले. तर तो सगळा कालपट जो होता तो कालपट मी लिहित असताना मग मी म्हटलं तो कवी कलशाचा रोल काय, त्याच्यावर मी फार चिंतन केलं. कमल गोखल्यांनी त्याच्यावर एक आर्टिकलही पूर्वी लिहिलं होतं त्रैमासिकामध्ये कवी कलशावर, की कवी कलश हा कसा निर्दोष आहे आणि कसा तो हे आहे, ते मला पटलं नाही. बेंद्र्यांनी कवी कलशावर थोडीशी बगल दिलेली आहे, फार कवी कलशाला हे केलेलं नाही आहे. तथापि
मला वाटलं की कवी कलश अकबर यांच्यामध्ये काहीतरी हे आहे, संगनमत आहे. आणि कवी कलशाचा प्रत्येक प्रधानमंडळाच्या प्रत्येक प्रशासनीय प्रशासकीय ह्याच्यामध्ये कामामध्ये निर्णयामध्ये त्याचा हस्तक्षेप दिसतोय आणि म्हणून त्याचा द्वेष करतात. बखरकारात बखरकारांतरीले कब्जी म्हणतो ते प्रमाण. आणि ते खरंच वाटायला लागलं माझ्या चिटणीस बखरीमध्ये जो संभाजी त्यांनी लिहिलेला आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला खऱ्या वाटायला लागल्या बाबा, की ज्या मी चिटणीस बकरीला त्याज्य असावी असं म्हणत होतो. त्यातले तिथी बघितल्या, तारखा बघितल्या पण तर त्या अगदी इतर साधनांशी पूर्णपणे जुळणार आहेत. काही संदर्भ इतर संदर्भाशी जुळणारे पण आहेत. आणि एवढं त्या कब्जीला नावं का ठेवते, प्रत्येकजण ठेवते. मग त्याच्या मुळाशी जायचं ठरलं, मग कब्जीवरचं सगळे केलं. आणि शेवटी माझ्या डोक्यात असं आलं, शकावली काय म्हणते, शकावलीतलं प्रत्येक हे दिसते, कवी कलशाच्या बोले मागुती, हा प्रत्येक नोंदीला मागा शब्द आहे, आहे की नाही? आणि मग हा कब्जी बऱ्याचशा गोष्टीला कारणीभूत आहे. आणि मग ते मग शाक्तपंथ, त्या शाक्तपंथावरचं पुस्तक वाटलं, भिड्यांचं पुस्तक आहे मंडळामध्ये, शाक्तपंथ काय आहे तो, म्हणजे शाक्तपंथाची म्हणजे मूळ तत्वज्ञान काय आहे, ते तत्वज्ञान मोठं आहे त्यांचं, परंतु ते पंचमकार वगैरे ते त्या मोठ्या उच्च पातळीवरच्या विचारसरणीमध्ये ते जाणार असं आहे ते तत्वज्ञान. की केशव पंडितांनी त्यांना ज्वलज्ज्वलन तेजस असं विशेषण वापरले, की जे असल साधनामध्ये राजाराम चरितम या ग्रंथामध्ये राजारामाचं वर्णन करताना केशव पंडित पंडितांनी शिवाजी महाराज आणि संभाजीराज रामायण शिकवलेलं आहे, प्रयोगरूप रामायण. तेच स्वतः म्हणतात की तस्य संभाजी केन राहता ज्वलज्ज्वलन तेजस. आणि म्हणून मला ते माझ्या ग्रंथाला शीर्षक द्यायचं ठरवलं. म्हटलं अवघड आहे, लोकांच्या तोंडात ते बसणार नाही, ते ज्वलज्ज्वलन आणि ज्वलज्ज्वलन काही म्हणतील पण पुढं पुढं बसेल. आता बऱ्याच मुलांना ते ज्वलज्ज्वलन तेजस्वी म्हणतात. आणि त्यामुळं मी ठरवलं की संभाजीची ही एक बाजू, भक्कम बाजू आपण ही मांडायची, की त्यानं हा 9 वर्ष संघर्ष जो केला तो विलक्षण आहे असं मी मानतो. रामसेतचा वेढा काय, किंवा पोर्तुगीजांशी दिलेला झगडा काय, जंजिरे सिद्धीशी दिलेला झगडा काय, आता दुर्दैवानं त्यांना त्या मानानं साथ का मिळाला नाही हा प्रश्न, हा प्रश्नांकित अजून माझ्यापुढं प्रश्न आहे की का मिळू नये. पण त्यात बराचसा वाटा कब्जीचा आहे, आणि कब्जीनं कब्जी द्वेष करीत असलेल्या प्रधानमंडळाचा आहे. प्रधानमंडळाला मग ते कब्जीचा अतिप्रभाव सहन होत नव्हता, म्हणून कदाचित त्यांना त्या मानानं साथ मिळाले आणि भीती निर्माण फार झालेली होती. आपण जर मूळ साधनात काही काही ठिकाणी जर गेलो, आपण मार्टिनची दैनंदिनी पाहिली, तर तुम्हाला असं दिसेल की दहशत खूप असल्यासारखं वाटतं, असावी असं दिसतंय करणार. आणि बराचसा कब्जीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असल्यामुळं थोडंसं नुकसान झालेलं आहे. तथापि ज्यावेळेला गागाभट्टांनी समय नये नावाचा ग्रंथ लिहिला, त्यावेळेला तो संभाजीराजाला अर्पण केला आहे. म्हणजे त्याच्यात छत्रपती असा शब्द वापरला आहे त्यांनी, संभाजीराजे म्हणजे राज्याभिषेकानंतर लिहिलेला आहे तो संभाजीराजांच्या. कदाचित राज्याभिषेक गागाभट्टांनी त्यांचा केला असावा. आणि त्या गागाभट्टांनी त्यांना काय म्हणलं आहे अर्पण करताना, श्लोक आहे त्याचा, त्या श्लोकाची ओळ एक ओळ अशी आहे, शंभू स्वयंभू स्वयमेव तुष्टा स्फुरोत् प्रताप ज्वलदिग्विभागा, की ज्याच्या पराक्रमानं दाही दिशा उजळून जातील अशा शंभूराजे हे संतुष्ट होत. आणि समयने त्या ग्रंथ त्यांना दिलेला आहे त्यांनी. त्यामुळं मग ह्या गोष्टीची पुष्टी अशी मिळाली की संभाजी हा पराक्रमी निश्चितपणे आहे, त्यावेळेस धैर्य आहे, धाडस आहे, त्याच्यामध्ये बौद्धिक ही आहे. कारण बुधभूषणम ग्रंथामध्ये सुद्धा एका श्लोकामध्ये स्पष्टच म्हटले की त्यांनी स्वतः तो ग्रंथ रचलेला आहे म्हणूनसाठी. त्याची एक ओळ अशी आहे, त्याच्यामधला श्लोक असा आहे, नाम मादा येतेभ्य खलु सोम्यार्थ सोमार्थम करोती सद्ग्रंथ ममुम नृपाला सशंभोरमा वर्मा बुधभूषण ख्यात. याच्यावरनं एक तर तो संभाजीराजाने ग्रंथ लिहिलेला आहे, पुरातन शास्त्रांचं अभ्यास करून हे सिद्ध होतं.
आणि त्या ग्रंथामध्ये अनेक ग्रंथातली वचनं घेतलेली आहेत. उदाहरणार्थ कामंदकीय नीतीसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, भगवद्गीता, महाभारत, मनुस्मृती अशा ग्रंथातले. परंतु संभाजी हा बुद्धिमान आहे हे निश्चितपणे सिद्ध होतं. शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी तोसा संस्कृतचा जाणकार आहे, कारण तो ज्यावेळेला जयराम पिंडे आला होता त्यावेळेला जयराम पिंडेला त्यात समाधी झालेला आहे. आणि शहाजीराजांचा जो संस्कृतचा दरबार भरत असे, ज्याच्यामध्ये समस्यापूर्ण हा एक कार्यक्रम असायचा, त्याला तो निश्चितपणे हजर राहत असला पाहिजे. त्यामुळे संस्कृतचं एकंदर अध्ययन हा विषय भोसले घराण्याला निश्चित परिचित आहे. संभाजी हा बुद्धिमान आहे, प्रकृतीनं तगडा आहे, रूपानं अत्यंत सुंदर आहे. पण पुढं संभाजीराजांना धैर्यानं जो मृत्यूला सामोरे गेले त्याला तोड नाही, की समोर मृत्यू दिसतोय उभा आणि औरंगजेबाशी ते ताठमानेने उभे आहेत. त्यांचे मोगल इतिहासकारही लिहितात की ज्यांनी प्रत्यक्ष या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आणि कवी कलशाचं काव्यबिव त्यात तो भाग एक आहेच थोडंसं, तुवतपतेजने हरके तखत तेज औरंग वगैरे ते. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीराजांनी जे हौतात्म्य पत्करलं आणि त्या हौतात्म्यातनं पुढे एक यज्ञकुंड निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळे स्वातंत्र्य पुढे टिकलं गेलेलं आहे. या सगळ्याचा परिपाक जो आहे तो हे ताराबाई आणि राजारामाला हे राज्य राखण्याला मदत होणारच ठरलं ना. म्हणून संभाजी चरित्रातला तो भाग आपण महत्त्वाचा मानला पाहिजे, की ज्यांच्या मृत्यूमुळं हे महाराष्ट्रात राज्य शिवछत्रपती निर्माण केलं, राज्य एवढा औरंगजेबासारखा आवाडव्य शत्रुपूर इथे येऊनसुद्धा तोसुद्धा शेवटी नामोहरण झाला आणि त्याला इथंच 26 वर्ष इथं राहून त्याच्या हातात काहीच मिळालं नाही, प्राप्त काही नाही. आणि तेव्हापासून मुघल सल्तनत ही अधोगतीची सुरुवात झाली त्या ठिकाणी. म्हणून त्या संभाजीराजांच्या चरित्राला फार मोठं महत्त्व आहे. संभाजी महाराजांच्या नंतर तुम्ही स्वराज्याच्या 5 सेनापतींवरती काम केलं, ज्यामध्ये पंतप्रधान मोरोपंत पेशवेही होते, प्रतापराव गुजर होते, धनाजी जाधव आहेत, आंबेराव मोहिते आहेत. तर ह्या सर्व चरित्रांकडे बघताना त्यांचा एक विशेष अभ्यास करावा असं का वाटलं तुम्हाला? मराठी शाहीतले मुत्सद्दी आणि मर्द असं माझं एक पुस्तक करायचं एक चाललेलं होतं, अजून जो आहे ते डोक्यात. तर त्याच्यामध्ये आता काय होतं, शिवचरित्रापुढं सगळ्यांची चरित्र ही गौणच ठरतात, परंतु शिवचरित्राचा चरित्र निर्माण करणारी माणसं जी आहेत, ज्यांच्या साह्यानं हे राज्य उभं राहिलं, हिंदवी स्वराज्य किंवा महाराजांचं कर्तृत्व सिद्ध झालं, ती माणसं जी आहेत त्यांचं चरित्र कुणी लिहायचं ना. म्हणून मोरोपंतांचं चरित्र लिहिलं, आंबेरावचं चरित्र लिहिलं, धनाजी जाधवाचं पुढं कर्तृत्व मोठं आहे, संताजीचं मोठं आहे, संताजीचंही मला लिहायचं आहे अजून, प्रतापराव गुजरांचं लिहायचं आहे, की ज्या जो महान त्यागी आहे तो, त्याच्या मुलांचा केवढा मोठा त्याग आहे. येसूबाई कैदेत असताना शाहू आणि येसूबाई औरंगजेबाला हुकी आली एक दिवस, तो दिवस होता 9 मे 1703, पुण्याला औरंगजेबाची छावणी होती. औरंगजेबानं हमीदुद्दीन खानाबरोबर निरोप दिला शाहूला, की तुला मुसलमान व्हायचं आहे. तर शाहू म्हणला मी नाही मुसलमान होणार. मग शाहूच्या लक्षात आलं की काही करून हा काहीतरी करणार, त्याने आईला सांगितलं, मग आईने जिनतून नसा बेगमला सांगितलं, बेगमने ते औरंगजेबाचं मन वळवलेलं आहे. लिखित स्वरूपात आहे असं वाटत नाही कुठं असेल असं, पण एक साधारण तिथं जे संबंध होते एकमेकाशी यांचे त्याच्यावरून आपण आपल्याला म्हणता येईल. मग ते औरंगजेबानं तो म्हणाला त्याच्या बदल्यात मला 2 माणसं दे, आणि मग ती प्रतापराव गुजराची मुलं म्हणजे जानकीबाई राजारामाची बायको, ती प्रतापराव गुजराची मुलगी, तिच्याबरोबर हे दोघंही रायगडला आले होते, त्यामुळे त्या कैदेच्या ह्याच्यात ते अडकले. आणि मग ते त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, आणि मग त्यांचं जगजीवन आणि खंडेराव हे नाव होती ती बदलली, अब्दुल रहमीन रहमान आणि अब्दुल रहीम अशी नावं झाली त्यांची. त्यांचा वंशज आता आहेत परळीला आहेत, सज्जनगड परळीला इनामदारच लावला आडनावला होतात ते, आणि शाहू महाराजांनी त्यांना इनाम दिले. नंतर इतिहास अभ्यासाच्या या प्रवासात
पुढे तुमच्या हातून संशोधन पण घडलं, प्रताप दुर्गा महात्म्यासारखी एक महत्वाची पोथी तुम्हाला सापडली. हो, मी ज्यावेळेला मराठ्यांच्या इतिहासाचे संस्कृत साधण्याच्यावर मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये PhD रजिस्ट्रेशन केलं आणि माझं काम चालू झालं. त्यावेळेला मी एका माणसाला सांगितलं, बाबा मला, तो म्हणला मी माझ्याकडे पोथे आहेत, तुलाही त्यातली एक पोथी मी दिली होती, आठवते का सर? तर त्या पोत्या माझ्या टेबलवर आणून टाकल्या, त्याला ह्याच्यात काय माहीत नव्हतं. मग त्यात ती प्रताप दुर्गा महात्म्याला पोथी मिळाली. मग त्याचं वाचन केल्यावर लक्षात आलं की हे एक साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्याचं भाषांतर केलं, ती प्रसिद्ध केली बाबासाहेबांनी, ती प्रसिद्ध केली. बाबासाहेब म्हणले साधन ग्रंथ हा उत्तम आहे आणि तो मी प्रसिद्ध करणार, हे बाबासाहेब आपणहून म्हणाले. आणि काय शिवजन्माच्या आणि तिथी मिळाल्या ना, इतर साधनांची मिळ खात हो, त्याच आहेत ना शिवभारतात आहेत, तेच आहे ना, सेम आहे. पण त्याच्यामध्ये इतकंच काय, पण शिवभारताच्या त्या एका तिथीबद्दल ते 1627 का 30 असं हे करतात, लोक अर्थ करतात हा याच्या आकड्यांच्या ह्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये त्यानं सण सुद्धा लिहिला आहे, 1581 आणि 1551 शिवाजी महाराज जन्मतिथी 1551 लिहिलेली आहे त्यानं, फाल्गुन वद्य तिथी असे के 1551 आणि अफजल खान महाराजच्या ह्याच्या ती 1581 लिहिली. आणि दुसरी त्यातली महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर सकवारबाईंना त्याने ऐकवलेली आहे की जे शिवाजी महाराजांची नातसून आहे. आता पेशवे दप्तरामध्ये आपल्याला पेशवाईमधला एखादा कागद मिळाला आणि त्याच्यात कुठेतरी मागचा उल्लेख असला तर तो आपण ग्राह्य धरतो. आणि ही अस्सल पोथी आहे जी जो माणूस इथं सातारला आलेला आहे त्याची तो भेटलेला आहे सकवारबाईंना, ही सकवारबाई धर्मप्रवृत्तीची आहे, कथा कीर्तन ऐकणाऱ्या विद्वानांचा सत्कार करणाऱ्या ब्रह्मेंद्र स्वामींची पत्रव्यवहार आहे तिचा. ती स्वतः म्हणती प्रताप आमच्या प्रतापगडची देवी शिवाजी महाराज आमच्या आजीसासऱ्यांना प्रसन्न झाली होती तर तुम्ही त्यांचं चरित्र लिहा महात्म्य लिहा. आणि मग त्यानं लिहिले, सगळी ठिकाणी त्यानं पाहिली, तो साताऱ्यात राहिलेला आहे. मग तिथं राजवाड्यात त्याला शिवाजी महाराज जन्मतारीख मिळालेली आहे, कदाचित शिवभारत असेल तिथं. प्रताप दुर्गेनं प्रतापवीर या राक्षसाचा पराभव केला, दुर्गेनं म्हणून तिला प्रतापदुर्गा असं नाव त्यानं दिलंय. ती काल्पनिक कथा असेल. त्यानं तो त्याच्या घरामध्ये अजूनसुद्धा राममूर्ती असतात त्यांच्या देवाऱ्यामध्ये, आज त्याचे वंशज आहेत मंजिरातला. मी पाहून आलो त्यांच्याकडनंही मला एक प्रत मिळाली. आणि मग तो सकवारबाईंना भेटल्यानंतर सकवारबाई सांगतात त्याला लिहायला, म्हणजे ते ऑथेंटिक साधन आहे का नाही. राजघराण्यातली स्त्री आहे, शिवाजी महाराजांची नातसून आहे, ती सांगते लिही. आणि त्याच्यामध्ये तो हेही लिहून जातोय की रामदास नावाचा माणूस जांबवरनं इथं आला, त्यानं चाफळ या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली, तो सज्जनगडावर राहिला, त्याने आपल्या शिष्यांना बोध करण्यासाठी दासबोध ग्रंथ लिहिला आणि त्यांनी तुमच्या आजे सासऱ्यांना शिवाजी महाराजांना मंत्रोपदेश दिला. ही गोष्ट किती महत्त्वाची याच्यामध्ये मिळाली, म्हणून त्याला अस्सल साधन का म्हणू नये. आजसुद्धा त्यांना रामदासांना गुरु म्हणून मानतातच ते, तो घराणा पहिल्यापासून. याच प्रवासात पुढे तुम्ही सुरेंद्रनाथ सेनांची दोन अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहेत ती अनुवाद. आता मी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेवर काम करत असताना मला लक्षात आलं की प्राध्यापक लोकांना ते सुरेंद्रनाथ सेनाचं इंग्लिशच कळत नाही, अनेकांना कळत नव्हतं, अगदी विद्यापीठातल्या सुद्धा काही लोकांना कळत नव्हतं. कंपाऊंड सेंटेन्सेस, हां कंपाऊंड सेंटेन्सेस असल्यामुळं आणि क्लिष्टता त्यात जाणवायची. म्हणून म्हटलं याचा अनुवाद आपण केला तर काय बिघडते. बरं त्यांच्या त्या सुरेंद्रनाथ सेन जाऊन 50 वर्ष होऊन गेलेली होती, म्हणजे त्याची ह्याचा प्रश्न होता, कॉपीराईटचा एक प्रश्न नव्हता. तरीसुद्धा मी त्यांच्या जे प्रकाशक होते बागचे अँड कंपनी कलकत्त्याची, त्यांच्याकडनं परमिशन घेतली आणि त्याचा अनुवाद केला. वर्षभर माझं ते काम चालू होतं अनुवादाचं आणि चांगलं झालं पुस्तक. ते मराठ्यांची लष्करी व्यवस्थेचा प्रथम केला आणि नंतर प्रशासकीय व्यवस्थेचा केला. मग म्हटलं आता न्यायव्यवस्थेचा काय का करू नये, म्हणून तो गुन्ह्यांचा व्हीटी गुन्ह्यांचा प्रबंध होता डेक्कन कॉलेजला, त्यांच्या प्रबंधाला 50 वर्ष होऊन गेलेली होती. डेक्कन कॉलेजने परमिशन दिली मला
त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, त्यांच्या मीटिंगमध्ये त्याच्यावर हे झाली, चर्चा झाली आणि मला परमिशन लेखी दिली आणि मग तोही केला. मग त्यामुळे ते तीन हे चांगले हे झाले, ग्रंथ झाले. ते महत्त्वाचं आहे. पुढील वाटचाल तुम्ही शिवकाव्यावरती केलंय काम, त्याचं भाषांतराचं पूर्ण केलं हो झाले, लवकरच प्रसिद्ध होते होईल. आता अजून वाचकांना नवीन काय मिळणार आहे? अजून मी ह्यांचा आता जनरल सरकारांच्या पुस्तकांचे अनुवाद करायचं माझं प्लॅनिंग आहे. तर ते हाऊस ऑफ शिवाजी पहिल्यांदा माझ्याकडे होतं, त्याचं आता चालू आहे काम, ते करणार पूर्ण. मग काय होतं, छोटी पुस्तकं लिहिली की मग तो छोट्या पुस्तकाचा लेखक म्हणून एक वर्ग वेगळा झाला आहे आता. आणि तो प्रकाशकांचा आवडता वर्ग आहे. प्रकाशकांना बारीक सारीक पुस्तकं खपतात ती, पण ते आता जड पुस्तक म्हणलं की प्रकाशक नकोच म्हणतो करायला. कारण संभाजी मी सुरुवातीला स्वतःच प्रसिद्ध केलं आणि ते कोणी उभंच करेन, मला नवीनच होतो मी. पण संभाजी पुस्तक गावोगावी नाही पेपे, मला अनेक वाचकांचे फोन येतात ना, भरपूर वाचकांचे मला फोन येतात. संभाजी पुस्तकावर येतात, ताराराणी पुस्तकावर येतात, त्याच्यानंतर आंबेरावच्या पुस्तकावर येतात, वाड्यांच्या पुस्तकावर भरपूर फोन. मी ऐतिहासिक वाड्यावर काम केलं, मला त्या लोकसत्तेकडनं एक सदर चालवायला मिळालं 2 वर्ष सतत, 10 ते 12, 10 जानेवारी ते 12 डिसेंबर अखेर. त्याच्यामध्ये जवळजवळ 87 लेख मी लिहिले आणि मग ठिकठिकाणी वाड्यावर फिरून मी वाड्यावर काम केलं आणि चांगले चांगले वाडे मिळाले. ते की कोणाला कुणी केलं नव्हतं त्याच्यावर काम, आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. अजून एक 50 वाड्यांचं तिसरं पुस्तक माझं करायचं प्लॅनिंग आहे, कारण अजून बरेच वाडे राहिलेले आहेत. नाशिक जिल्हा राहिला आहे पूर्ण, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पूर्ण राहिला आहे, नाही तर बहुतेक झाले आहेत फळे. सर, नवीन अभ्यासकांना काय सूचना द्याल तुम्ही, जो नवीन अभ्यासाकडे वळतोय इतिहासाचा, ज्याला अभ्यास करायचा आहे, अशा विद्यार्थ्याला काय सूचना द्याल? नवीन अभ्यासकाला मला एकच गोष्ट शिकवायची की एखाद्या तुम्ही एखाद्याचं चरित्र लिहायला घेतलं की त्याचं ते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये हे पाहिजे की त्रयस्थाच्या भूमिकेतून अभ्यास करायला पाहिजे पहिली गोष्ट. कारण हा लिहू नये. कारण काय तर ह्याला काश्मीरचा राजा जो होता त्याच्या प्रधानाचा मुलगा, त्याचं नाव होतं कल्लण. कल्लणाचं एक वाक्य आहे राजतरंगिणीमध्ये, सैव श्लाघ्या गुणवान रागद्वेष बहिष्कृता भूतार्थ कथने यस्य सेय सेव सरस्वती. की ज्याला इतिहास लिहायचा आहे, भूतार्थ कथन करायचं, त्याने रागद्वेष सगळं विसरून राहायला पाहिजे आणि आपली मांडणी करायला पाहिजे. पण त्या आत्ताची जी परिस्थिती आहे, इतिहास लेखना लेखक अनेक निर्माण झालेले आहेत, संशोधकापेक्षा लेखक जास्त झालेत आणि मग ते जे बोलतील ते संशोधक असं म्हणायचं. जातीयवाद महाराष्ट्रात फार प्रखर झाला, त्याने इतिहासाचं नुकसान होतेच ना, तर काय त्याला इलाज नाही. हा एक कालखंड असतो, जाईल एक वादळ असतं, ते भेटून जाईल एक दिवस येईल निश्चित येतील. सर धन्यवाद, आज तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल मराठा हिस्ट्री चॅनलतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. टीम मराठा हिस्ट्री आणि इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार यांच्यातर्फे संभाजी महाराजांचे चरित्रकार डॉक्टर सदाशिव शिवदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.